कराड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिक्षक भरती करताना भूमिपुत्रांना न्याय द्या यासाठी रयत क्रांती संघटनेचे नेते सचिन नलवडे यांनी आज निवेदन दिलं. ITI या संस्थेच्या माध्यमातून भूमिपुत्रांचे काही दिवसापासून या ठिकाणी नोकऱ्या करत होते, मात्र आता नवीन भरती प्रक्रियेमध्ये या भूमिपुत्रांना डावलण्याचा आरोप सचिन नलवडे यांनी केला आहे. दरम्यान या संदर्भात रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व सचिन नलवडे यांनी ITIच्या प्राचार्यांना जाऊन निवेदन दिलं. कराड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षक संस्थेत तासिका तत्वावर येथील स्थानिक मुलं गेले 3-4 वर्ष झालं काम करत आहेत. हे काम करत असताना सध्या या संस्थेमध्ये 35 ते 36 जागासाठी नवीन भरती चालू केलेली आहे. असे असताना आज आम्ही येथील मानेसाहेबांना निवेदन दिलेलं आहे की जी गेले 3-4 वर्ष झालं मुलं इथं तासिका तत्वावरती शिक्षक म्हणून काम करतात त्यांना कायम करण्यात यावं. उर्वरित जागा तुम्ही भरली तर त्याला आमची अडचण नाही, पण जर 3-4 वर्ष इथं कमी पगारावरती आणि अनियमित मिळणाऱ्या पगारावरती ही मुलं काम करत आहेत, ह्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये. त्यांचा अनुभव व त्यांची शैक्षणिक अर्हता हीच पकडून त्यांना आपण पुढं कामावरती कायम करावं ही आम्ही मागणी इथं केलेली आहे. आणि जर त्यांनी भूमिपुत्रांना इथं असणाऱ्या सर्व शिक्षकांना जुन्या शिक्षकांना जर न्याय दिला नाही तर आम्ही मात्र रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करू आणि माननीय मंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे हा विषय नेऊन या जुन्या शिक्षकांना, येथील जुन्या भूमिपुत्र शिक्षकांना न्याय देण्यासाठी काम करू.